स्वागत आहे तुमचं सुनंदाज मालवणी किचन मध्ये। चला तर मग आज आई काय बनवते ते पाहूया। आज आपण मेथीचे लाडू बनवूया। त्याच्यासाठी मी ही 200 ग्रॅम मेथी पावडर, कच्च्या मेथीची पावडर गरम तुपात 8 दिवस भिजत घालून ठेवलेली, त्याच्यासाठी 50 ग्रॅम खसखस घेतलाय, 50 ग्रॅम हालीम घेतलाय, 50 ग्रॅम पिस्ता घेतले आहेत तुकडे करून, 50 ग्रॅम काजू घेतले आहेत, 1/2 किलो गव्हाचं पीठ घेतलंय, 1/2 किलो रवा घेतलाय, 5 वाट्या साखर मी मिक्सरवर वाटून घेतली आहे, 3 वाट्या सुक खोबरं मी किसून घेतलंय, 100 ग्रॅम डिंक आहे, 100 ग्रॅम बदाम आहे, 100 ग्रॅम खारीक आहे आणि 50 ग्रॅम मनुका आहे। आता ह्याच्यात तुम्हाला जर जायफळ आणि वेलची पावडर घालायची असेल तर घालू शकता। हे सगळं मी तुपात भाजून घेणार आहे म्हणून मी त्याच्यासाठी हे तूप घेतलंय। साधारण 1/2 किलो तूप लागणार आहे आणि जी ही पूड बुडेल एवढं तूप घेऊन मी त्याच्यात भिजत घातलेली तुपात। आता ही मी कढई गरम करत ठेवली आहे। आता एक एक मी भाजून घेणार आहे। पहिला हा खसखस भाजून घेते, सुका भाजायचा आहे म्हणून 50 ग्रॅम खसखस घेतलाय, मध्यम गॅसवर भाजायचा आहे। आता खसखस मी भाजून घेतलाय, तो बघा आवाज येतो फुटफुट असा, काढून घेते। हा हालीम मी 50 ग्रॅम घेतलाय, तो 2-3 मिनिट असा भाजून घेते। आता हे सुक खोबरं किसलेलं आहे ना, ते मी थोडं थोडं भाजून घेते। असे मी 2 चमचे घेतले आहेत, हे बघा असं करायचं, मग खाली करपत नाही ते। हे बघा हे सोनेरी रंगावर मी असं परतवून घेतलंय 3-4 मिनिट। आता मी हे काढून घेते। हे मी खोबरं आता सोनेरी रंगावर भाजून घेतलंय, बघा करपवायचं नाही, मग करपट वास येणार लाडवाला। हे बघा असं। आता हे तूप घातलंय, आता आपण डिंक तळून घेऊया। आता हे तूप गरम झालंय, हा 100 ग्रॅम डिंक घेतलाय, थोडं थोडं करून तळून घेऊया। हा असा चांगला तुपावर फुलवून घ्यायचा आहे डिंक मध्यम गॅसवर। हा बघा असा मी फुलवून चांगला तळून घेतलाय। आता हा मी डिंक फुलवून घेतलाय, हा बघा तुपावर। आता ही मनुका जरा तो गरम करून घेते। सुका मेवा भाजून घेऊया, काजू बदाम पिस्ता, हे थोडं 2-3 मिनिट मी तुपावर परतवून घेते। असं भाजून घेतलं ना तुपावर की लाडू खूप दिवस टिकतात, खराब होत नाही। आता ही खारीक घेतली आहे ना, ती मी तुपावर भाजून घेणार आहे।
तीन चार मिनट मी अशी तुपावर परतवून घेणार आहे मध्यम गॅसवर। आता हे तीन चार मिनट मी तुपावर परतवून घेतलंय, आता काढून घेते आणि हे मिक्सरवर मी ह्याची बारीक पूड करून घेणार आहे। आता हे तीन चार चमचे मी तूप काढून घेतलंय, त्याच्यावर मी रवा भाजून घेणार आहे। आता हा मी अर्धा किलो रवा घेतलाय, तो ह्याच्यावर भाजून घेते मी। असा मी मध्यम गॅसवर भाजून घेणार आहे, 15-20 मिनिटं लागणार आहे, सोनेरी रंगावर चांगला भाजून घेणार आहे मी। हा अर्धा किलो रवा घेतलाय ना मी, तर चार वाट्या होतो तो रवा आणि तीन वाट्या गव्हाचं पीठ आहे। हे आता 20 मिनिटं मी रवा भाजून घेतलाय, हा बघा चांगला सोनेरी रंगावर भाजून घेतलाय। मध्यम गॅसवर मी 20 मिनिटं भाजून घेतलं। आता मी काढून घेते हा रवा। आता हा रवा मी गरम गरम भाजून काढलाय ना, त्याच्यात ही मेथीची पूड घालणार आहे। आणि अशी मिक्स करून घेणार आहे गरम गरम रव्यात। आता हे तीन चार चमचे मी तूप गरम करून घेतलंय, त्याच्यावर हे गव्हाचं पीठ आहे ना तीन वाटे आहे, हे भाजून घेते। हे पण मी मध्यम गॅसवर भाजून घेणार आहे। हे गव्हाचं पीठ मी हे बघा असं खमंग असं भाजून घेतलंय, 15 मिनिटं भाजलंय मी मध्यम गॅसवर, कलर बदललाय बघा त्याचा। आता गॅस बंद करते। ही आता रव्यात मेथी घालून ठेवलेली ना, त्याच्यावर हे गव्हाचं पीठ मी गरम गरम घालून घेते। मग ती कच्ची मेथी आहे ना, तर ह्या गरम उष्णतेने चांगली शेकली जाते आणि अजिबात कडू होणार नाही हे लाडू। असे कच्ची मेथी तुपात भिजत घालून ठेवलेली ना, जरा पण कडू होणार नाही। हे खोबरं भाजून घेतलेलं ना, ते थोडं मी हाताने असं चुरून घेतलंय। असं चुरून घेतलंय, हा डिंक तळून घेतलाय ना, तो असा पेला घेऊन थोडा बारीक करून घेते। आता हे रवा गव्हाचं पीठ आणि मेथी भिजत घातलेली ती ह्याच्यात मिक्स केली आहे, ते आता थोडं उबदार आहे, गरम गरम आहे, तोपर्यंत त्याच्यात हे भाजून घेतलेलं खोबरं घालते। हा सुका मेवा भाजून घेतलेला तो घालते। मनुका घालते। डिंक घालते। खसखस घालते। अर्धी खसखस घालणार आहे, थोडीशी मी वरून लाडू का वळताना लावायला ठेवणार आहे। हा हालीम घालते। ही खारीक भाजून घेतलेली ना, त्याची मिक्सरवर पूड करून घेतली आहे, ती घालते।
आता हे चांगले मिक्स करून घेते। हे आता मी मिक्स करून घेतलंय, तर थोडं असं सुकं सुकं वाटतंय बघा, म्हणून मी थोडं तूप गरम करून घेतलंय। लागेल तसं मी ह्याच्यात गरम करून घालायचं, पण जसं लागेल तसं तसं मी ह्याच्यात घालणार आहे। अजून साखर मिक्स करायची आहे। आता ही मी 5 वाटी साखर मिक्सरवर दळून घेतलेली आहे। इथे तुम्हाला जर गुळ घालायचं असेल, मी साखर घालते, गुळ घालायचं असेल ना तर गुळ असं थोडं तुपात वितळवून ते गुळ घालायचं, पाक नाही करायचा, नुसतं तुपात वितळवून घ्यायचं आणि ते गुळ घालायचं। साधारण 1/2 किलो गुळ लागेल एवढ्या ह्याला साहित्याला। हे बघा असं मी मिक्स करून घेतलंय। हे जर सुकं सुकं वाटलं मिक्स केल्यावर, तर असं तूप गरम करायचं आणि तूप टाकायचं थोडं थोडं त्याच्यात, मग आपोआप लाडू वळायला येणार। हे थोडे मी असं हातावर करून घेते। असं करणार आहे मी, आणि हे खसखस ठेवलेलं ना त्याच्यावर थोडंसं फिरवून घेणार आहे। असे जरा दाबून घट्ट असे वळायचे लाडू। हे बघा ह्या हातात मी घेतलंय असं, ह्या हाताने मी बोटाच्या दोन बोटाच्या ह्याने हे बघा असे मी चांगले दाबून असे वळते आहे। हे असं थोडं घेणार, असं दोन्ही हातावर मी हे करून घेणार आहे आणि असा घेऊन हा बघा परत एकदा बघा हा असं मी दाबत दाबत हे बघा हे बघा सर्व लाडू माझे बनवून तयार झाले।
हे मेथीचे लाडू तयार आहेत। असे माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।